मुंबईत अजूनही कोरोनाच्या रुग्णांचा आकडा मोठा आहे. मधुमेह, उच्च रक्तदाब यासारखे आजार असलेल्या रुग्णांना संसर्गाचा धोका जास्त असतो हे आपल्याला माहिती आहे. याला आपण कोमॉर्बिडिटीज म्हणतो. पण मुंबईत एका आजाराच्या रुग्णांनी डॉक्टरांना सुद्धा कोड्यात टाकलंय. तो आजार म्हणजे टीबी. ट्युबरक्युलॉसिस किंवा क्षयरोग हा श्वसन संस्थेचा आजार आहे. त्यामुळे टीबीच्या रुग्णांना कोरोनापासून जास्त धोका असेल असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला होता. पण प्रत्यक्षात परिस्थिती याच्या विरुद्ध आहे. मुंबईच्या पूर्व उपनगरातला मानखुर्द गोवंडी परिसर देशात टीबीचा हॉटस्पॉट म्हणून ओळखला जातो. पण इथलं चित्र आशादायी आहे. इथे हजारोंच्या संख्येने टीबीचे रुग्ण असून सुद्धा त्यांच्यात कोरोनाच्या संसर्गाचं प्रमाण अत्यल्प असल्याचं लक्षात आलंय. हे कसं शक्य झालं याचा शोध घेण्याचा डॉक्टर मंडळी सुद्धा प्रयत्न करतायत. टीबी तज्ज्ञ डॉक्टर विकास ओसवाल यांनी बीबीसी मराठीला सांगितलं, मानखुर्द गोवंडी परिसरात 8,000 जास्त टीबी रुग्ण आहेत. मात्र गेल्या 5 महिन्यात टीबीग्रस्त असलेल्या फक्त 6 रुग्णांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याचं समोर आलंय. टीबी रुग्णांच्या तुलनेत सामान्यांमध्ये कोरोनाचं इन्फेक्शन जास्त पसरल्याचं पाहायला मिळतंय. मुंबईमधलं शिवडीचं टीबी रुग्णालय जगभरात प्रसिद्ध आहे. कोविड-19 प्रसार मुंबईत झाल्यानंतर आतापर्यंत या टीबी रुग्णालयातल्या 54 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली. हा संसर्ग कदाचित मोठ्या प्रमाणात इतर रुग्णांपर्यंत पोहोचेल अशी भीती होती. पण तसं झालं नाही. शिवडी टीबी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर ललित कुमार आनंदे यांनी बीबीसीला सांगितलं, टीबीग्रस्त रुग्णांची रोगप्रतिकारक शक्ती अत्यंत कमी असते. फुफ्फुसांची कार्यक्षमता कमी झालेली असते. कोरोना व्हायरस हा फुफ्फुसांवर आघात करतो. एप्रिलच्या सुरुवातीला डॉक्टरांना खूप टीबी रुग्णांना कोरोनाची लागण होईल, गंभीर रुग्णांचा मृत्यू होईल अशी भीती वाटत होती. पण प्रत्यक्षात टीबी रुग्णांना कोरोनाची लागण होण्याचं प्रमाण खूप कमी आहे. त्यामुळे साहजिकच प्रश्न पडतो की टीबी रुग्णांना कोरोना होत नाही का. केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयातल्या टीबी विभागाचे माजी उपसंचालक डॉक्टर सुनील खरपडे यांनी बीबीसीला सांगितलं, मुंबईतच नाही तर देशभरात असं दिसून आलंय की टीबी रुग्णांमध्ये कोरोना संक्रमण खूप कमी प्रमाणात होत आहे. मात्र यामागे ठोस कारण काय याचा अभ्यास होणं गरजेचं आहे. टीबी औषधांमुळे कोरोना इन्फेक्शन रोखण्यात यश मिळत आहे का यावर संशोधन महत्वाचं आहे. टीबी होऊ नये यासाठी लहान मुलांना प्रतिबंधात्मक उपाय म्हणून BCG लस दिली जाते. याचा कोरोनाग्रस्त रुग्णांवर फायदा होतो का यावर मुंबईच्या हाफकिन्स प्रयोगशाळेत संशोधन सुरू आहे. BCG लस कोरोनापासून संरक्षण करते का याबद्दल ठोस पुरावे नसल्यामुळे त्या लशीचा वापर फक्त टीबीवरचा प्रतिबंधात्मक उपाय म्हणूनच करावा असा इशारा यापूर्वी WHO ने सुद्धा दिला होता.